हॅलो व्ह्यूअर्स, वेलकम टू प्रांजल्स रेसिपी। आज आपण प्रीमिक्सपासून स्लाइस केक कसा बनवतात ते बघणार आहोत। तर खूप छान याची टेस्ट आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। हाताने देखील मी इथपर्यंत हा जो स्पॉन्ज आहे तो प्रेस करते आहे, तरी देखील आहे त्या शेपमध्ये हा पुन्हा येतो आहे। तर यामध्ये प्रीमिक्समध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे हे तुम्हाला रेसिपीमध्ये समजेल। तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि रेसिपी जी आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे। तर बघू शकता याचा जो टेक्स्चर आहे ते तुम्ही बघू शकता, एकदम छान झालेला आहे, एकदम सॉफ्ट झालेला आहे। आणि टूटी फ्रुटी जी आपण वापरलेली आहे तर त्याचा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम छान रंगीबिरंगी आतून कलर दिसतो आहे। सेम ब्रिटानिया स्टाईल हा जो स्लाइस केक आहे तो रेडी झालेला आहे। तर बघा, इथे मी एक कप एवढं जे आपलं रेग्युलर व्हॅनिला प्रीमिक्स आहे ते घेतलेलं आहे। तर मी इथे गुडरिच कंपनीचं जे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेलं आहे, तुम्ही पिल्सबेरी कंपनीचं घेऊ शकता, चिराग कंपनीचं घेऊ शकता, इतरही कोणत्या जे तुमच्याकडे जवळपास अवेलेबल असेल त्या त्या कंपनीचं तुम्ही इथे प्रीमिक्स घेऊ शकता। तर इथे मी एका बाउलमध्ये एक कप एवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला इथे अर्धा कप एवढं आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अर्धा कप इथे मी दूध ॲड करते। आता यासोबतच आपल्याला इथे मी 3 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे, मी ऑलरेडीच मेजर करून घेतलेली होती। तर 3 टेबलस्पून एवढी मी जी मिल्क पावडर आहे ती यामध्ये घालती आहे। आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला बीटरने मिक्स करायचं आहे। तर बघा इथे मी कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटते आहे, पण काही हरकत नाही। आता इथे आपल्याला तेल ॲड करायचं आहे तेव्हा जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित बॅलन्स होणार आहे। तर आता मी बीटरने हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बीट करून घेते। तर बघा हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला बीटरने व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे। त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे। बीटरने बीट केल्याने याची जी जाळी आहे ती खूप छान पडणार आहे आणि याचा जी फ्लफीनेस आहे किंवा स्पॉन्ज आहे तो एकदम सॉफ्ट होणार आहे। त्यामुळे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर हे जे मिश्रण आहे ते मी आपल्याला खूप नाही पण अगदी 1-2 मिनिटभर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 मिनिट आपण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बीटरने मिक्स करून घेऊया। आता नंतर आपल्याला 1/4 कप एवढं यामध्ये जे आपलं घरचं तेल आहे ते ॲड करायचं आहे। तुम्हाला जर बटर ॲड करायचं असेल तर बटर ॲड केलं तरी चालेल। ठीक आहे, तर 1/4 कप एवढं मी इथे तेल ॲड केलेलं आहे। तर हे जे कप आहेत माझे, कप सेट आहे तो 200 ml कप सेट आहे, तर त्यातला जो 1/4 कप आहे तो मी ॲड केलेला आहे। तर आता आपल्याला आणखी 1 मिनिटभर हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बीट करायचं आहे। बीट केल्यानंतर इथे मी आता 1/2 टीस्पून म्हणजे 1/2 टीस्पून एवढं मी इथे व्हॅनिला इसेन्स ॲड करते आहे। मी अंदाजेच ॲड करते आहे, तुम्ही मेजरमेंटनुसार ॲड करा। ठीक आहे, 1/2 टीस्पून एवढं मी इथे व्हॅनिला इसेन्स जे आहे ते ॲड करते आहे। आता इसेन्स ॲड केल्यानंतर आपल्याला आणखी 1-2-3 सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि बस डन, आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे। तर बघा आपलं जे बॅटर आहे मस्त फ्लफी झालेला आहे, त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि व्हॅनिला इसेन्स आपण टाकतो आहे तर मस्त स्मेल येतो आहे। तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचा तुम्ही इसेन्स यामध्ये ॲड केलात तरी चालेल। तर आता इथे मी टूटी फ्रुटी ॲड करते आहे। टूटी फ्रुटीला मी थोडासा मैदा लावून घेतलेला होता, त्याने काय होईल जी टूटी फ्रुटी आहे तिचा कलर चेंज होणार नाही आणि ती एकदम टीनच्या तळाला जाऊन चिकटणार नाही। आधीमध्ये व्यवस्थित सर्व बाजूने इव्हनली ती स्प्रेड होईल, त्यामुळे इथे मी 1 चमचाभर फक्त मैदा या टूटी फ्रुटीला लावून घेतलेला आहे। थोडीशी जी टूटी फ्रुटी आहे ती आपण वरती गार्निशिंगसाठी ठेवूया। तर इथे बघा मी लोफ ट्रे घेतलेला आहे, याला लोफ ट्रे बोलतात किंवा ब्रेडचा मोल्डसुद्धा तुम्ही बोलू शकता। तर या मोल्डमध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही कलर ॲड केला तरी देखील चालणार आहे, पण आता इथे मी कलर इसेन्स काही इमल्शन ॲड केलेलं नाही आहे, फक्त व्हॅनिला फ्लेवरचा हा जो आपला स्लाइस केक आहे तो आपण बनवतो आहे। तर हे जे मिश्रण आहे व्यवस्थित यामध्ये सर्व बाजूने मी पसरवून घेते। तर आता हा जो टीन आहे तो व्यवस्थित आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे। व्यवस्थित सर्व बाजूने हा जो टीन आहे तो आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आणि उरलेली जी गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी ठेवलेली होती ती मी वरच्या बाजूने टाकून देते आहे। आता मी ऑलरेडी OTG जो आहे तो प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आता हा जो मोल्ड आहे तो आपल्याला 30 मिनिटांसाठी 160 डिग्रीला बेक करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तुम्ही गॅसवर केलात तरी चालेल, गॅसवर कढई ठेवून सेम टायमिंग राहणार आहे, बारीक फ्लेमवर म्हणजे लो फ्लेमवर तुम्हाला 30 मिनिटांसाठी हा जो टीन आहे तो बेक करून घ्यायचा आहे। तुमच्याकडे असा लो टीन नसेल तर 6 इंचाचा तुमचा जो राऊंडचा टीन आहे त्यामध्ये बेक केलात तरी चालेल, किंवा स्क्वेअरचा टीन जो आहे 6 इंचाचा त्यामध्ये बेक केलात तरी चालेल।
तर हा जो मोल्ड आहे तो मी 160 डिग्रीला 30 मिनिटांसाठी छान बेक करून घेते। तर बघा आपला स्लाइस केक जो आहे तो मस्तपैकी रेडी झालेला आहे। हा फक्त आपण प्रीमिक्स पासून बनवलेला आहे। तुम्ही याची जाळी बघू शकता, याचा स्पॉन्ज सुद्धा बघू शकता। तर आता हा जो मोल्ड आहे तो मी सुरुवातीला याचे जे एजेस आहेत ते लूज करून घेते आणि नंतर हा जो केक आहे तो आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे। हा सुद्धा खायला केक एकदम टेस्टी लागतो। ठीक आहे, तर घरच्या प्रीमिक्सपासूनच आपण हा केक बनवतो आहे। तर बघू शकता किती याची जी फ्लफीनेस आहे तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट झालेला आहे। आपण हा प्रीमिक्सपासूनच बनवलेला आहे तरी देखील एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता हा मी तुम्हाला कट करून दाखवते। तर 2-3 मिनटं फक्त हा एक्स्ट्रा बेक झालेला आहे। थोडंसं केकमुळं माझं जरा ओटीजीकडे दुर्लक्ष झालं, कस्टमर आलेलं होतं, पण तरी पण वरच्या बाजूने फक्त हे झालेलं आहे, ओव्हर बेक झालेला आहे, पण आतून याला काहीच फरक पडलेला नाही आहे। म्हणजे जाळी तुम्ही बघू शकता, याचा स्पॉन्ज देखील बघू शकता, मी हाताने देखील दाबती आहे तरी हा आहे तसाच त्याच शेपमध्ये पुन्हा येतो आहे। खायला देखील एकदम टेस्टी झालेला आहे। तर तुम्ही हा जो केक आहे नक्की ट्राय करून बघा। आतून तुम्ही याचा कलर बघू शकता, या टुटी फ्रुटीचा जो कलर आहे तो एकदम छान दिसतोय। आता अशाच पद्धतीने हा जो सर्व केक आहे तो मी कट करून घेते। हे बघा खूप सुंदर असा हा जो केक आहे तो रेडी झालेला आहे। एकदम याचा स्पॉन्ज जो आहे तो एकदम मऊ झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।